बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारनं महाराष्ट्र कृषी पणन अधिनियमात दुरुस्ती केली आहे. हमीभावापेक्षा कमी दर देणाऱ्या व्यापाराला 1 वर्षाची कैद आणि 50,000 रुपये दंड ठोठावण्याची तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलंय. तर अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समितींना याविषयी कोणतीच लेखी माहिती देण्यात आली नाहीये. त्यामुळे या निर्णयावर कधी अंमलबजावणी होणार असा सवाल आता शेतकऱ्यांकडून केला जातोय. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी राज्य सरकारनं शेतमाल खरेदी विक्री कायद्यात दुरुस्ती केली आहे. हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना 1 वर्षाची कैद आणि 50,000 रुपयांच्या दंडाची तरतूद केली आहे. याविरोधात व्यापाऱ्यांनी बंदचं हत्यार उपसलं असलं तरी राज्य सरकारचा हा निर्णय अद्याप कृषी उत्पन्न बाजार समित्यांपर्यंत पोहोचला नाहीये. अद्यापही शासनाकडून किंवा पणन संचालकाकडून असे कुठलेही आदेश बाजार समित्यांना प्राप्त झालेले नाही. शेतकरी मोठ्या कष्टानं शेतमाल पिकवतो, मात्र बाजारात त्याच्या मालाला रास्त दर मिळत नाही, त्यामुळे अनेक वेळा शेतमाल फेकण्याची त्यांच्यावर वेळ येते. त्यामुळे राज्य सरकारनं हमी भावाच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारनं ना आता निव्वळ घोषणाबाजी करणं गरजेचं नाही. शेतकऱ्याला जो हमी भाव ठरवलेला आहे शासनानं त्याची पूर्तता होणं गरजेचं आहे. शासनाने परिपत्रक काढून शेतकऱ्याच्या हाती काहीतरी द्यावा का ते व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करू शकतील. देश पातळीवर पीक नियोजन नसल्यामुळे हमी भावाची तरतूद अव्यवहार्य असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. बंपर उत्पादन या देशामध्ये होतं, त्यावेळेला पक्का माल असो किंवा कच्चा माल असो, मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये जेव्हा तफावत होते त्यावेळेला या गोष्टींचा स्वरूप परिणाम होतो. हमी भावाच्या तरतुदी विरोधात व्यापारी एकवटले आहेत. त्यांनी सरकारला फेरविचार करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.